राजूर या गावाला पाणी अडवण्यासाठी दोन केटीवेअर केलेले आहेत. त्या दोन केटीवेअरमधून एक केटीवेअर जो आहे हा राजूर या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या विहिरीला लागूनच आहे. या केटीवेअरला दरवर्षी डिसेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पार्शली क्लोज केल्या जाते. त्याच्यामुळे याचा पाणी 2-3 महिने इथं थांबवलं जातं आणि त्या पाण्याचा आजूबाजू शेतकऱ्यांना आणि गावातील पिण्यासाठी पण याचा फायदा होतो. पण यावर्षी तसं काही करण्यात आलं नाही. या तसंच जे लावलेले गेट असतात ते गेट दरवर्षी मे महिन्यात काढलेले जातात. ते गेट काढल्यामुळे या पाण्या ज्याच्यामुळे जो होणारा नुकसान आहे तो नुकसान होत नाही. पण यावर्षी ते पण इथं या सिंचन डिपार्टमेंटमार्फत काही काढले गेले नाही. सदर केटीवेअर हा सिंचन डिपार्टमेंटच्या अंतर्गत असल्यामुळे ग्रामपंचायतकडे याचं काहीच रेकॉर्ड वगैरे नाही किंवा ग्रामपंचायतला याच्याबद्दल इतकी माहिती नसते. तेच लोक परस्पर हे कामं करतात. ग्रामपंचायत फक्त विनंती करते. मी यावेळेस त्यांना 2-3 वेळा तोंडी फोन करून त्या डिपार्टमेंटला भेटून केटीवेअरमधले दरवाजे उघडायचे किंवा लावायचे दोन्ही वेळा जाऊन सांगितले. पण अद्यापही यांनी लावलेले नाहीत. याच्यामुळे या नदीतून जाणारा हजारो लाखो लिटर पाणी जो आहे वाया जात आहे. तर माझी सिंचन डिपार्टमेंटला ही विनंती आहे, आता तरी कमीत कमी हे दरवाजे बंद कराव, जेणेकरून गावाला भविष्यात येणारी पाणीटंचाई येणार नाही.